जेव्हा आदाम एदेन बागेत गेला त्यासमोर दोन झाडांपैकी निवड करण्याचा त्याच्याकडे संधी होती एक होतं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आणि दुसरं होतं जीवनाचं झाड वॉट इज रॉंग विथ बऱ्या वाईटामध्ये फरक जाणून घेण्यात काय चुकीचं आहे

त्यांना फक्त हेच माहिती आहे की जर तू वाईट केले तर तू मरशील बट इफ यू जस्ट नो गुड एंड इव्हल हाउ कैन यू डाय पण जर फक्त तुला बऱ्या वाईटाचे ज्ञान असले तर तू कसा मरू शकतोस वी नीड टू अंडरस्टंड दैट आपल्याला ते समजणं महत्त्वाचं आहे द ट्री ऑफ लाईफ इज अ पिक्चर ऑफ लाईफ इन द होली स्पिरिट जीवनाचं झाड हे पवित्र आत्म्यामधल्या जीवनाचं एक चित्र होतं सो व्हाट गॉड वाज ॲडम वाज दिस आणि म्हणून देव आदामाला हे सांगत होता यू हॅव अ चॉईस ऑफ टू वेज इन विच टू लिव्ह तुझ्या समोर दोन मार्ग आहेत ज्या प्रकारे तू जगू शकतो आणि ह्या दोन मार्गांचा तुझ्या समोर एक निवड आहे वन इज यू टेक द नॉलेज ऑफ गुड अँड इव्हल इन साईड अँड देन यू डिसाईड युअर सेल्फ वॉट इज गुड अँड इव्हल एक मार्ग हा आहे की बऱ्या वाईटाचं ज्ञान तू स्वतः मिळव आणि मग तू ठरवतो काय बरं आहे आणि काय वाईट आहे दी अदर इज यू सेम दुसरा मार्ग हा आहे की तुम्ही कबूल करता की मला नाही माहीत काय बरं काय वाईट आहे आणि म्हणून मला सतत पवित्र आत्म्यावर अवलंबून असावं लागतं आणि आज विश्वासणारे या नात्याने आपल्याला हेच दोन निवड दर दिवशी त्याला समोर जावं लागतं दोन मार्ग ज्या ज्याने जा, आपण जगू शकतो आणि म्हणून आपण जेव्हा हे पुस्तक वाचतो हे तुमच्यासाठी बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं एक झाड असू शकतं ऑर किंवा यू कॅन गो थ्रू दिस बुक टू ऑफ लाईफ विच इज तुम्ही या पुस्तकाद्वारे जीवनाच्या झाडाकडे जाऊ शकता जो आहे पवित्र आत्मा अनेक लोक ह्या पुस्तकात काय लिहिलं आहे फक्त ह्यानेच जगतात आणि ते जाऊन बायबल स्कूल मध्ये जाऊन ह्याचा अभ्यास करतात आणि त्यांचं मन ते भरतात बऱ्या वाईटाच्या ज्ञानाने आणि जेवढा जास्त ते अभ्यास करतात तेवढेच जास्त ते मृत होत जातात पण जर तुम्ही पवित्र आत्म्या कडे गेले तुम्हाला शास्त्रभाग मिळाला आहे याचा उद्देश हा आहे की त्याने आपल्याला पवित्र आत्म्याकडे न्याव यू सी ऑफ नॉलेज सिक्स आता बऱ्या वाईटाचा ज्ञान करून देणारे झाड आणि जीवनाचे झाड हे तुम्ही दुसरे करीन त्याच्या तिसऱ्या अध्यायाच्या सहाव्या वर्षात बघतात ऑफ ह्या दोन झाडांचा अर्थ नवीन करारात आपल्याला समजवला आहे ह्या शास्त्र भागात कव्हर मेड अ सर्व्हेंट्स ऑफ द न्यू कव्हन त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक असे केले आहे अँड वॉट इज द डिफरन्स बिटवीन सर्वेंट ऑफ द न्यू कव्हनेंट अँड सर्व्हेंट ऑफ द ओल्ड कव्हन आणि मग नव्या कराराचा सेवक आणि जुन्या कराराचा सेवक यामध्ये काय फरक आहे काय अंतर आहे वी मे से दट इन लिव्हिंग इन ओल्ड टेस्टामेंट टाइम्स आपण असं म्हणू शकतो की आम्ही जुन्या कराराच्या अधीन जगत नाही त्या काळात आम्ही जगत नाही पण मोस्ट क्रिश्चियन्स लिव्ह विथ द स्पिरिट ऑफ द ओल्ड टेस्टामेंट अनेक ख्रिस्ती लोक जुन्या कराराचा आत्मा घेऊन जगत आहेत आय शोड यू रोमन 6:14 दट इफ यू आर डिफीटेड बाय sin यू आर अंडर द लॉ मी तुम्हाला रोम सहा चौदा दाखवलं की जेव्हा तुम्ही पापाने पराभूत आहात तेव्हा तुम्ही नामशास्त्राधीन आहात रोम सिक्स फोर्टीन इज द क्लिअरेस्ट टेस्ट रोम सहा चौदा हे अगदी स्पष्ट चाचणी आहे ज्याने तुम्ही ओळखू शकता की तुम्ही नियमशास्त्राधीन आहात का कृपेच्या अधीन आहात सो क्लिअर चाइल्ड कॅन तिकडे एवढं स्पष्ट लिहिलं आहे की एक लहान मूल सुद्धा ते समजू जर पाप तुमच्यावर सत्ता चालवतं तर तुम्ही नियमशास्त्राधीन आहात जर तुम्ही तुम्ही विजय शकता याचा पापावर मिळवू अर्थ आहे की अधीन आणि इकडे दुसरे मध्ये स्पिरिट ऑफ इज द लॉ जुन्या कराराचा जो आत्मा आहे तो नियमशास्त्राच्या लेखाचा आत्मा आहे दॅट इज द लेटर ते आहे लेख नॉट द स्पिरिट आत्मा नव्हे

this man is a servant of the letter जेव्हा काही लोक माझ्याशी बायबल मद्दने वादविवाद करतात तेव्हा मी कधी कधी हे समजू शकतो की हे जुन्या कराराचे किंवा लेखाचे सेवक आहेत नॉट सेइंग नॉट obey everything And written in नवीन कराराच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या आपण पाळायच्या नाही असं मी म्हणत नाही पण तुम्ही लेखाप्रमाणे आज्ञा पालन करू शकतात किंवा तुम्ही आत्म्याने आज्ञा पालन करू शकता obey according to the पण जर तुम्ही लेखाने आज्ञा पालन केलं तर इकडे लिहिलं आहे की लेख जीवे मारतील नॉलिज ऑफ गुड एंड विल किल यू. बऱ्या वाईटाचे ज्ञान तुम्हाला मारेल. बट इफ यू कम पण जर तुम्ही जिनेच्या झाडाकडे आले. द होली स्पिरिट. पवित्र आत्माकडे तुम्ही आले. तो तुम्हाला जीवन देईल. सो व्हेन वी रीड द स्क्रिप्टचर्स. आणि म्हणून जेव्हा आपण बायबल वाचतो. ट्राय टू अंडरस्टँड द सी द होली स्पिरिट स्पीकिंग टू अस. आपण हा प्रयत्न केला पाहिजे हे समजण्यासाठी की पवित्र आत्मा आपल्याला बोलत आहे. क्लासिक एक्झाम्पल.

आपल्याकडे रविवारी सभा होतात जिकडे देवाच्या वचनाचा प्रचार केला जातो days, त्या दिवसांमध्ये शनिवारी त्यांच्याकडे सभास्थानात सभा व्हायच्या सभा Their Bible was Genesis to Malachi. आणि त्यावेळेसचं बायबल उत्पत्तीपासून मलाखी पर्यंत होतं. And they read it and studied it every Saturday. आणि दर शनिवारी ते वाचत असे आणि त्याचा अभ्यास देखील करत असे. And what did that book say? आणि ते पुस्तक कशाविषयी होतं फ्रॉम जेनेसिस टू मलाकाई एव्री बुक वाज़ स्पीकिंग अबाउट जीजस क्राइस्ट उत्पत्तीपासून मलाकीपर्यंत प्रत्येक पुस्तक येशू ख्रिस्ताबद्दल बोलत होतं राईट फ्रॉम जेनेसिस उत्पत्तीपासून सीड ऑफ द वुमन विल क्रश द सर्पन्स हेड स्त्रीची संतती सर्पाचे डोके फोडेल राईट अप टू मलाकाई मलाखीपर्यंत जिकडे न्यायत्वाचा सूर्य त्याला म्हंटला आहे ज्याचा उगम होईल किंवा रूपे गाळून शुद्ध करणारा सारखा तो बसेल असं लिहिला आहे ते सगळे येशू बद्दल आहे एव्हरी बुक इन दिक्चर ऑफ क्राइस्ट जुन्या कराराच्या प्रत्येक पुस्तकात येशू ख्रिस्ताचं एक चित्र आहे पण येशू ख्रिस्त जेव्हा त्या सभास्थानात आला These who the हे लोक जे शास्त्राचा अभ्यास करत होते त्याला भूतानचा अधिपती जो बाल जबुल असं म्हणण्यात आलं ख्रिस्तीन असलेले न अविश्वासणारे सुद्धा येशू ख्रिस्ताला एक महान संदेशा मानतात त्यांना येशू ख्रिस्तासाठी थोडा आदर आहे पण लोक जे बायबलचा अभ्यास करत होते त्यांनी त्याला सैतान बोलवलं बिकॉज डिड नॉट ट्राय टू अंडरस्टँडर थ्रू कारण त्यांनी शास्त्राचा अभ्यास शास्त्र आत्म्याद्वारे समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही आणि अनेक बायबल स्कूल विरुद्ध हेच मी आजही समजतो त्यांना एक पदवी मिळवण्यात जास्त रस आहे पवित्र आत्म्याने भरण्यापेक्षाही जास्त

प्रेषितांची कृत्य तेरावा अध्याय सत्तावीस वचन दोज हु लिव्ह इन जेरुसलेम अँड देअर रिलीजियस लिडर्स इज टॉकिंग अबाउट येरुशलेम वासी व त्यांच्या अधिकाऱ्यांविषयी इकडे लिहिलं आहे दे कुड नॉट रेकग्नाइज हिम त्याला न ओळखता ते त्याला ओळखू शकले नाही अँड दे कुड नॉट रेकग्नाइज द वॉइसेस ऑफ द प्रॉफेट्स आणि संदेशांचा शब्दही ते ओळखू शकले नाही व्हिच दे रेड एव्हरी सबथ जो ते दर शपथ दिवशी वाचून वाचत असे यू कॉसिबल तुम्हाला वाटतं का so ते वाच्था वाच्था। आज देखील शक्य आहे की ख्रिस्ती लोक हे दर दिवशी वाचतात त्या दिवसांमध्ये त्यांच्या घरी त्यांच्याकडे बायबल नसायचे म्हणून ते दर दिवशी वाचू शकत नव्हते फक्त शनिवारी सभास्थानात ते वाचायचे पण आज आपल्याकडे बायबल घरी उपलब्ध आहे आपण आणि त्या लोकांना एवढेच आपण अंधळे होऊ शकतो वी रीड इट एव्री डे अँड वी डोंट सी जीसस जाने करून आपण हे रोज वाचतो पण आपण येशूला बघत नाही वी सी डॉक्ट्रिन्स आपण सिद्धांत बघतो डॉक्ट्रिन्स विथ व्हिच वी आर्ग्यू अँड फाइट विथ अदर क्रिश्चियन्स ऑफ अदर ग्रुप सिद्धांत जे घेऊन आपण इतर गटातल्या ख्रिस्ती लोकांबरोबर भांडतो आणि वादविवाद करतो यु नो व्हेन आई नाऊ दैट आई हैव बीन अ बिलीवर फॉर मोर देन 50 इयर्स आता पन्नास वर्षापेक्षा अधिक वर्षांसाठी मी एक विश्वासणार आहे आणि त्यापैकी अनेक वर्ष मी देवाबरोबर चाललो आहे सीन सो मेनी टाइप्स ऑफ प्रीचर्स आणि अनेक प्रकारचे प्रचारक मी आजपर्यंत बघितले आहेत आणि त्यापैकी अनेक लोकांना मी ऐकलं आय कॅन मेक आऊट वेन आय लिसन टू अ मॅन मी जेव्हा एका व्यक्तीला ऐकतो तर मी हे जाणू शकतो हे ओळखू शकतो वेदर ही हॅज गॉन टू द ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड अँड इविल ओर वेदर ही हॅज गॉन टू द ट्री ऑफ लाइफ तो जीवनाच्या झाडाकडे गेला आहे का का तो बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाकडे गेला आहे तो फक्त अशा विषयी बोलत आहे का ज्याचा अभ्यास त्यांनी डोक्यात केला आहे दुसरं कोणाला तरी प्रचार करताना त्याने ऐकला आहे आणि इकडे येऊन ते तो ओकत आहे किंवा तो व्यक्ती प्रभूला ओळखतो का आणि आई पीपल इन माय चर्च आणि मी माझ्या मंडळीत लोकांना शिकवतो हो डोंट जस्ट लिसन टू द वर्ड्स एक व्यक्ती काय प्रचार करतो ते शब्दांकडे फक्त ऐकू नका लर्न टू डिसर्न हिज त्याचा आत्मा ओळखून घ्यायचा प्रयत्न करा डज ही नो द लॉर्ड तो प्रभूला ओळखतो का ही डस नॉट नो द लॉर्ड जर तो प्रभूला ओळखत नसेल ऑल ही कॅन गिव यू इज क्लेवर आयडियाज अँड क्लेवर थॉट तो फक्त तुम्हाला हुशार युक्ती आणि हुशार विचार देऊ शकतो

येशू परिचेलकांना म्हणतो योहान कृष्ण वर्तमान याच्या पाचव्या अध्यायामध्ये यू सी द ट्री ऑफ नॉलेज गुड एंड इकडे पुन्हा एकदा नवीन करारात तुम्ही जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाकडे बघता आय टोल्ड यू दिस बुक कॅन बी द ट्री ऑफ नॉलेज गुड एंड इविल ऑर द ट्री ऑफ लाइफ मी, तु, मी तुम्हाला सांगितलं की हे पुस्तक तुमच्यासाठी जीवनाचं झाड होऊ शकतं किंवा बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारा झाड होऊ शकतो ते तुमच्यावर अवलंबून आहे येशो काय म्हणतो बघा योहान पाच एकोणचाळीस यू सर्च स्क्रिप्चर्स बाय तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता तुम्ही बायबल वाचता बिकॉज यू थिंक देन इन दो वर्ड दॅज इटर्नल लाईफ कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते तुम्ही ते वाचता त्याचा अभ्यास करता स्कूल डिग्री फ्रॉम इथ तुम्ही बायबल स्कूलला जाता आणि एक डिग्री मिळवता इटर्नल लाईफ इज दे कारण तुम्हाला वाटतं सार्वकालिक जीवन तिकडे आहे आणि ते ग्रीक भाषा शिकतात हिब्रू भाषा शिकतात अनेक गोष्टी शिकतात कन्कॉर्डन्स बघून डिक्शनरी बघून त्यांना खूप ज्ञान ते साठवतात so so आणि ते अनेक प्रचारकांना ऐकून त्यांना हुशार युक्त्या सुचतात जे ते लोकांना शिकवते पण ते मृत आहेत का बिकॉज ही सेज यू थ्रू द स्क्रिप्चर यू डिड नॉट कम टू मी कारण तो म्हणतो ह्या शास्त्र भागाद्वारे तुम्ही माझ्याकडे आले नाही एकोणचाळीस मध्ये तो म्हणतो ते माझ्याविषयी साक्ष देतात बट डोंट कम टू पण तुम्ही माझ्याकडे येत नाही तुम्ही पुस्तकाकडे येता यु कॅन गेट आणि त्याद्वारे तुम्हाला जीवन मिळत नाही यु गेट नॉलेज तुम्हाला ज्ञान प्राप्त होत जस्ट लाईक 6000 इयर्स अगो ॲडम रीच्ड आउट फॉर नॉलेज 6000 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे आदमाने ज्ञानाकडे हात केला

ते तुम्हाला नेहमी सांगेल काय बरं आहे काय वाईट आहे अदरवाइज वी कॅन हॅव इन्फॉर्मेशन इन आवर हेड नाही तर आपल्या जीवनात आपल्याकडे फक्तच माहिती असेल इन सम ऑफ आवर कॉन्फरन्सेस वी हॅव क्वेश्चन आन्सर सेशन्स अनेकदा आपल्या कॉन्फरन्स मध्ये आपण प्रश्न उत्तराचे सत्र ठेवतो आय फाइंड ऑफ क्वेश्चंस पीपल आणि जे प्र... ज्या प्रकारचे प्रश्न विचारले त्यावर मी समजतो हो? एक ख्रिस्ती हे करू शकतो का हे करण्यात काय चुकीचं आहे हाऊ मच कॅन वी डू दिस ही गोष्ट किती प्रमाणात करू शकतो मूवीज कॅन वी वॉच अँड वी शुड नॉट वॉच कुठल्या प्रकारचे चित्रपट मी बघू शकतो किंवा नाही बघू शकतो इट इज लाईक लिटल चिल्ड्रन आस्किंग ते लहान मुलांच्या प्रश्नांसारखे आहेत ऑन अ रेल्वे प्लॅटफॉर्म लहान मुलं एका रेल्वे प्लॅटफॉर्म वर विचारतात क्लोज कॅन आय स्टँड टू द एज ऑफ द प्लॅटफॉर्म अँड द ट्रेन इज कमिंग इन त्या प्लॅटफॉर्मच्या कडेच्या किती जवळ जाऊन मी उभं राहू शकतो जेव्हा ट्रेन जवळून जाणार आहे डॅडी

आणि आज एक अशी पिढी ख्रिस्ती लोकांची वाढत आहे जी सतत हे विचारते है, हे करण्यात काय चूक आहे ते करण्यात काय चूक आहे त्यांना जीवन नको वॉट सम रूल्स त्यांना नियम हवे ah, said, okay. अरे ह्या देवाच्या माणसाने म्हंटल हे करणं ठीक आहे मग आपण करू शकतो लिप बाय रुल्स ते नियमांनी जगतात लिफ बाय रुल्स इज डॉन लाईफ तुम्ही नियमांनी जगता हे याचा पुरावा आहे की तुमच्याकडे जीवन नाही याचा अर्थ तुम्ही आत्मिकरित्या मृत आहात मी याच तुम्हाला एक उदाहरण देतो सी पीपल जेव्हा लोकांना कुष्ठरोग होतं माय वाईफ युज टू वर्क एज अ डॉक्टर फॉर लेपर्स इन दॅट्स हाऊ आय नो समथिंग अबाउट इट माझी पत्नी कुष्ठरोगांमध्ये एक डॉक्टर म्हणून काम, कर... काम करायची म्हणून मला त्याविषयी माहिती त्या आहे अँड

स्टेनलेस स्टील वेसल एक चांगलं गरम स्टीलच्या पात्रावरती हात ठेवू शकतात दे डोंट फील एनीथिंग no बिकॉज नो सेंसेशन आणि त्यांना संवेदनाच होत नाही कारण त्यांचे इंद्रिय गेले आहेत और थॉर्न कॅन गेट इनटू देयर फुट वारे का किंवा त्यांच्या पायामध्ये एक काटा घुसू शकतो आणि त्यांना कळत देखील नाही सो वी हैव टू गिव देम लॉज आणि म्हणून आपल्याला त्यांना नियम द्यावे लागतात डोंट टच हॉट स्टोव्स डोंट टच स्टोव्स विदाउट फाइंडिंग आउट इज इट हॉट ऑर कोल्ड

काही काटे तुमच्या पायाखाली बघा घुसले आहेत का आणि असे अनेक नियम आपल्याला त्यांना द्यावे लागतात कारण त्यांचे संवेदना नाही तुम्हाला असे नियम लागतो का वाय का रूल का तुम्हाला कारण जसच तुम्ही एका गरम तव्याला हात लावता त्वरित तुमचा हात मागे काही नियम आहे नाही कारण तुमच्या हातामध्ये जीवन आहे जेव्हा तुमच्याकडे जीवन आहे तुम्हाला नियमाची गरज नाही रात्री झोपण्यापूर्वी का तुम्ही तुमच्या पायात काटे घुसले का नाही कारण पाय चालताना जर काटा घुसला लगेच तुम्हाला जाणवतो कारण तुमच्यामध्ये जीवन आहे सो इज लाईफ यु डॉस आणि म्हणून जिकडे जीवन आहे तिकडे तुम्हाला नियमाची गरज नाही पण जिकडे जीवन नाही तुम्हाला नियमांची गरज आहे So when people have not come into the new covenant of life in the Holy Spirit, आणि म्हणून जेव्हा लोक नवीन करारा खाली आले नाही जे पवित्र आत्म्यामध्ये जीवनाचा करार आहे तुम्हाला त्यांच्यासाठी नियम बनवावे लागतात like जसं आपण लहान मुलांसाठी नियम बनवतो दात घासा चेंज तुमचे अंतर्वस्त्र बदला जाऊन आंघोळ करा फिनिश होमवर्क तुमचा गृहपाठ पूर्ण करा इट द वेजिटेबल्स भाजी खा किती नियम बनवतो का प्रौढ लोकांना अशा प्रकारे नियम लागत नाही आज तुमच्या वडिलांना तुम्हाला सांगाव लागत नाही जात जाऊन दात घास लॉज आपल्याला नियम लागतात कारण आपण लहान बाळ असलो तर वी डोंट लाईफ किंवा आपल्यामध्ये जीवन नसलं तर दॅट इज मिनिंग ऑफ गलती कर पत्र याचा पाचवा अध्याय वचन अठरा

त्या थिएटर मध्ये हेमू नको तुम्हाला तीस चाळीस टेलिव्हिजन कार्यक्रमाची यादी करावी लागते की हे कार्यक्रम बघू नका मग एक दिवशी जर त्यांनी एक नवीन कार्यक्रम चालवला जो यादीत नाही मग काय द मॅन ऑफ गॉड अगेन अँड फाईन आउट न्यू प्रोग्राम के

Channel comes up. जर तुम्ही कंप्युटर आहात आणि एक बी अश्लील चित्र समोर येतली त्वरित जीवन तुम्हाला इकड़ून जा म्हणेल बाहेर उठ आणि पळ ऑफ वेळ लागला चॅनल बदलण्यात तर तो बंद कर करीन कधी कधी कंप्युटर वर स्क्रीन बदलण्यासाठी थोडा वेळ लागतो पाच ते दहा सेकंड लागतात प्लग ओढून बाहेर काढा नक्की कम्प्युटर थांबेल असं म्हणू नका नंतर मी बंद करतो तुम्ही जेव्हा एका गरम तव्यावर हात ठेवता तुम्ही असं म्हणता का पाच सेकंड हात ठेवतो मग मी काढतो फाईव्ह सेकंड पाच सेकंड पुरेसे आहे तुमचा हात जाळण्यासाठी

आणि पाळत नाही जो सांगतो ते बंद करेंट्स आणि लेव्हय आणि गणनाच्या पुस्तकामध्ये अजून सहाशे तीन आज्ञा तो घेऊन आला टोटल सिक्स हंड्रेड थर्टीन कमांडमेंट्स

इगो सुस्क्राईबन्स वॉट बाय डू द सिचुए आणि म्हणून जर कोणाला माहित नसेल कसं वागावं तर तो या शास्त्री कडे जाऊन सांगतो की या परिस्थितीत मी काय करू जी ग्रेट सर्वेशन पण येशू ख्रिस्त स्वर्गातन खाली आला आणि त्यांनी एक महान तारण आणलं इंस्टर्ड ऑफ सिक्स हंड्रेड थर्टी कमां सहाशे तेरा आज्ञानच्या ऐवजी हेवन तो स्वर्गात गेला आणि त्यांनी पवित्र आत्मा पाठवला सी द डिफरन्स तुम्ही फरक का? मोशे सहाशे तेरा आज्ञा घेऊन आला आणि पवित्र आत्मा पाठवला आणि येशूने हे शब्द म्हणले नवीन करारामध्ये मॅथ्यू मत्तराच बावन वचन तुम्ही हे वचन बघितलं आहे का बायबल मंद गतीने वाचा The scribe must now become a disciple. शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे डिफरन्स शास्त्री आणि शिष्य ह्यामध्ये एक फरक आहे शास्त्री जो आहे तो फक्त शास्त्राचा अभ्यास करतो आणि ते समजण्याचा प्रयत्न करतो lost. आणि तो नियम मिळवतो A Jesus, एक शिष्य येशूचं अनुकरण करतो तो पवित्र आत्म्याने भरलेला असतो आणि त्याच्या आतून त्याला सारखं कळतं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्याला हे आठवायची गरज नाही अरे पाचशे सतरा नंबरचा नियम हा होता हा मी हे नाही केलं पाहिजे नाही पवित्र आत्मा त्याला सांगतो मी तुम्हाला सांगितलं ह्या कुष्ठरोग्यांना अनेक नियम द्यावे लागतात आणि त्यांना ते आठवावे पण जर आपल्याकडे जीवन आहे तर तुम्हाला त्याची गरज नाही तुम्ही एक शिष्य होता तेव्हा हेच होता। This is the great salvation Jesus has brought. हे आहे मोठं तारण जे येशू ख्रिस्त घेऊन आलं आहे आणि जसं मी प्रत्येक सत्रामध्ये म्हणत आलो आहे हे सगळं पवित्र आत्माकडे घेऊन चालतं आणि म्हणून उत्पत्तीच्या दुसऱ्या वचनातच तुम्ही पवित्र आत्म्याबद्दल वाचता आणि प्रकटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकामध्ये शेवटच्या वचनांमध्ये देखील तुम्ही वाचता की पवित्र आत्मा म्हणत आहे ये आणि जीवनाचे असं म्हणत नाही की या मी तुम्हाला काही नियम शिकवतो

Paul said in 1 Corinthians 13, 1 Corinthians 13, त्याचा वचन, मी मूल होतो पहिले पहिले अध्यायामध्ये पौल म्हणतो अध्याय तेव्हा मुलासारखा बोलत असे असे मुलासारखी माझी बुद्धी मुलासारखे माझे माझे विचार वादविवाद असे आता मी प्रौढ झालो आता like मी लहान मुलासारखं बोलत नाही like माझी बुद्धी मुलासारखी नाही like मी मुलांसारखं वादविवाद करत you know नाही तुम्हाला माहितीये लहान मुलं कसं वादविवाद करतात एवढ्या मूर्खपणे ते वादविवाद करत असतात सो so, like आणि जुन्या करारात ते लहान मुलांसारखे होते येशू ख्रिस्ताने आपली त्याच्यापासून सुटका केली आहे आज आपण लहान मुलांसारखा विचार करू किंवा त्यांच्यासारखं बोलत नाही या तारणाने आपली त्यापासून सुटका केली आहे आणि आज आपण प्रौढांसारखं आज आपण आपल्या प्रौढासारखं आपल्या जीवनात न बोलतो ना प्रेज माझ्या भावांनो आणि बहिणींनो हे तुमच्या जीवनामध्ये खरं झालं आहे का व्हाई इज इट नॉट बिकम लाइक दैट का हे तुमच्या जीवनात असं झालं नाही जॉन द बॅप्टिस्ट सेड दिस इन मॅथ्यू चॅप्टर थ्री

I will tell you, मी तुम्हाला सांगतो पिक्चर like. मी तुम्हाला दाखवतो ते एका वाईट झाडासारखे आहेत ऑलवेज प्रोड्युसिंग बॅड फ्रुट ज्यावर सतत वाईट फळ येत असतो पण त्यांना त्यांना हे नाही पाहिजे की कोणाला ते कळावं वा की वाईट फळ आहे आणि म्हणून ते कात्री तयार ठेवतात

हे ब्रदर वॉटर वंडरफुल मॅन गुड यू हॅ ते म्हणतात बंधू किती उत्कृष्ट आंब्याचं झाड आहे तुमच्याकडे मी जेव्हा कधी बघतो आहे ह्यावर उत्कृष्ट उत्तम आंबे असतात दिस इज द अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये अनेक ख्रिस्ती लोक जगत आहेत दे हॅव टू प्रिटेंड अँड ऍक्ट स्पिरिच्युअल त्यांना आत्मिकरित्या ढोंग करत राहावं लागतं नाटक करत राहावं लागतं सतत पण बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशू म्हटला की तुम्हाला यावर एक उत्तम उपाय आहे ती कातर फेकून द्या एक कुऱ्हाड घ्या आणि त्या झाडाच्या मुळाशी ती मारा आणि ते झाड उपटून काढा त्याच्या पुढे तुम्ही काय केलं पाहिजे एक झाड मग तुम्हाला मार्केट मध्ये जाऊन फळ आणायची गरज नाही आणि वाईट फळ आलेलं कापायची गरज नाही यु विल बी मग नैसर्गिकरित्या तुम्ही दयाळू व्हाल नॅचरली नैसर्गिकरित्या तुमचे डोळे शुद्ध होतील नॅचरली युअर टल बी कंट्रोल नैसर्गिकरित्या तुम्ही तुमच्या काबू ताबा नैसर्गिकरित्या तुम्ही इतरांशी चांगलं आहे जीवन अनेक लोक जेव्हा मंडळीत जातात ते संदेश ऐकतात आणि म्हणतात मला असं वागावं लागेल To behave like a cat. हे शिकण्यासाठी you like really तो खरोखर एक be Like पण दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता दहा वाजता तुम्ही त्या क्लासला पाठवता जिकडे तो शिकतो मांजरी सारखं कसं वागावं दोन तास प्रचारक तुम्हाला शिकवतो कसं मांजरी सारखं तुम्ही वागलं पाहिजे कधीच भाऊ भाऊ म्हणू नका म्हणत जा so आणि यामुळे त्याला प्रशिक्षण मिळतं आणि ते घरी येत आणि तो, तो प्रयत्न करतो आणि म्हणतो म्याव म्याव पण एक दिवशी जेव्हा दुसरा कुत्रा त्याच्या समोर येऊन त्याला भांडतो तो सगळं प्रशिक्षण विसरून त्याच्यावर भाऊ भाऊ करतो This is a picture of what happens when believers go to church. अनेक ख्रिस्ती लोक जेव्हा मंडळांमध्ये जातात मंदर्या हेच होतं हे त्याचं एक चित्र आहे. त्यांचा स्वभाव बदललेला नाही प्रशिक्षण प्राप्त आहे आणि ते घरी जातात ऑफिस मध्ये जातात आणि असा वागायचा प्रयत्न करतात आणि एक दिवशी त्यांना खरंच कोणीतरी चिडवत आणि मग ते आदमाच्या संतती सारखेच वागतात ह्यापासून तारण उपलब्ध आहे काय

परमेश्वराला प्रसन्न करायचा प्रयत्न करत आहात मानवाला नाही ही एक मूलभूत क्षेत्र आहे जिकडे देव आपली परीक्षा घेत आहे तुम्ही कोणाला प्रभावी करायचा प्रयत्न करत आहात यु नो वाय दीज कुड नॉट बिलीव तुम्हाला माहित आहे का की परुषी लोक का विश्वास करू शकले नाही आय टोल्ड यू अर्लियर दॅट वन ऑफ द ग्रेट थिंग्स जीजस अप्रिशिएटेड वॉज दॅट समबडी वॉज विदाउट गायल्ड मी तुम्हाला आधीच सांगितलं की येशू ख्रिस्ताने ज्याची प्रशंसा केली एक महान गोष्ट ही होती की एक कपटरहित व्यक्ती कपट नसलेला व्यक्ती व्यक्ती प्रामाणिक तुम्ही वर्तमानांमधले ते दोन वचन पाहिले आहेत का जिकडे आहे की येशू ख्रिस्त आश्चर्यचकित झाला असं काही होतं का ज्याने येशू ख्रिस्त आश्चर्यचकित होतो दोनच वेळ शुभ वर्तमानांमध्ये लिहिलंय की येशू ख्रिस्त आश्चर्यचकित झाला मला तुम्हाला ते दाखवू द्या मतेकृत शुभ वर्तमान आठ वाध्याय दिस इज अन अनकन्व्हर्टेड रोमन मिलिटरी मॅन तारण न प्राप्त झालेला एक रोमी शताब्दीपती त्यांनी कधी बायबल वाचला नाही कधी तो सभास्थानात गेला नाही मंदिरात गेला नाही बट वेन ही सॉ जीसस ही सेन्स पण जेव्हा त्यांनी येशूला बघितलं त्याला हे जाणवलं की हा देवाचा एक जन आहे तो येशू अशी काहीतरी गोष्ट ओळखू शकला आणि म्हणून जेव्हा त्याचा सेवक आजारी होता He came to Jesus, तो येशू कडे आला आठ पाच आणि सहा आणि त्याने त्याला विनंती केली माझ्या चाकराला बरे कर आई आता मला नाही माहित त्याच्या घरापासून हा किती किलोमीटर चालून आला होता येशूला भेटण्यासाठी तुमच्यातनं किती लोक तुमच्या चाकराला हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी एवढे किलोमीटर चालतील तुमच्या मुलाला हॉस्पिटलला नेण्यासाठी तुम्ही कितीही मोठा अंतर चालू शकता पण एका चाकरासाठी

वेगवेगळ्या सामाजिक पातळ्या शिक्षित श्रीमंत लोक आणि अशिक्षित गरीब लोक आय रिमेंबर वेन आय वॉज अ यंग ख्रिश्चन मला आठवतं जेव्हा मी एक तरुण विश्वासणारा होतो एव्हरी चर्च आय वेंट टू डिफरंट डिनॉमिनेशन मी वेगवेगळ्या पंथांच्या जेवढ्या मंडळांमध्ये गेलो आय ऑलवेज सॉ द बोर्ड मेंबर्स वर ऑलवेज वेरी रिच एज्युकेटेड In the awesome. मी नेहमी पाहिलं बोर्डचे जे लोक होते जे मेंबर्स होते ते नेहमी श्रीमंत आणि मोठे लोकच असायचे मी असं कसं शक्य आहे आहे अर्थ का की या, या मंडळीमध्ये सगळ्यात आत्मिक लोक ते आहेत ज्यांच्याकडे चांगल्या नोकऱ्या आहेत एक गरीब व्यक्ती का कधीच एक एल्डर किंवा एक, एक, एक पुढारी होत नाही

पण जेव्हा मी त्याची तुलना येशू ख्रिस्ताशी केली ज्यांनी सर्वसाधारण मासे निवडलं त्याचे शिष्य होण्यासाठी तर मी म्हणतो हे लोक येशूचे अनुयायी नाहीत so, said, Lord, मी म्हटलं प्रभू मला नाही माहित तू कधी माझा वापर करशील का मंडळी पण जर तू मला एक मंडळी बांधण्यात माझा उपयोग केला तर मी नक्कीच ह्या श्रीमंत लोकांना बोर्ड मेंबर करणार नाही गॉडली पीपुल मी दैवी लोकच निवडेल ते गरीब असले तरी चालतील आणि सामाजिक स्तरावर अगदी खालच्या स्तरावर ते असले तरी चालेल आणि चाळीस पन्नास मंडळ स्थापन केल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये आपण हेच तत्व पाळले आहेत एक व्यक्तीची नोकरी काय आहे व्यवसाय काय आहे आपल्याला फरक पडत नाही रोमी जो होता त्याला त्याच्या देखील एक आदर होता ती पहिली गोष्ट त्याच्याबद्दल तुम्ही ओळखली पाहिजे की तो नम्र होता नम्रतेचं दुसरं उदाहरण बघतो टू जेव्हा त्यांनी येशूला विनंती केली येशू म्हटलं हो मी तुझ्या घरी येतो What would you say? तुम्ही काय जर येशू म्हटला असता मी तुझ्या घरी येणार आहे तुम्ही नक्की या पण हा रोमी सुभेदार म्हणतो नाही प्रभू मी खूप छोटा व्यक्ती आहे माझी योग्यता नाही की तू माझ्या घरी येशील दिस इज अ कॅप्टन ऑफ दुलिंग हा त्या देशाचा शताब्दीपदी आहे जो देश इस्रायल वर राज्य करत होता पण ह्या सुतार येशूच्या प्रभू सानिध्यात त्याची नम्रता बघा एक आदर माझी पात्रता नाही की तू माझ्या घरी यावं मला तुम्हाला त्याची नम्रता दाखवायची आहे म्हणून त्याच्या चाकराच्या आरोग्यासाठी त्याच्याकडे विश्वास होता

आपण पहिल्यांदा वाचतो की येशूला आश्चर्य वाटलं वॉट वॉज इट इट सरप्राईज इन तो त्याला कशाचं आश्चर्य वाटलं सच फेथ इन अ मॅन हु इज नॉट इव्हन अ बिलिव्ह एवढा विश्वास ते पण अशा व्यक्तीत जो विश्वास करत नाही जो विश्वास नारा तो मागे वळून लोकांना सांगतो ह्याला बघता सगळे लोक जे इकडे उपस्थित आहेत ह्याच्याकडे बघा I have never seen such faith in in विश्वास एवढा मला आढळला नाही आता आपण जे ख्रिस्ती लोक आहोत आपल्याला लोकांची प्रशंसा कशी करायची हे आपल्याला येत नाही आणि विशेष करून मी हे भारतात बघितलं आहे आपण लोकांची प्रशंसा करत नाही

Up. Up, तुला कदाचित गर्व होता सेल, होत असेल त्यांना like येशु म्हटलं संपूर्ण इस्रायलात मी असा विश्वास बघितला नाही मी तुम्हाला सांगतो जर तुमची इच्छा असेल की तुमच्या मुलांनी एका चांगल्या मार्गाने वाढावं वा, तर त्यांना प्रशंसेचे शब्द व्यक्त करत जा तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी किंवा बायकोशी चांगला संबंध जर बांधायचा असेल तर त्यांच्याशी प्रशंसेचे शब्द बोला Now, don't make this rule 835. <laughs> आता हा आठशे पस्तीस स्वतःसाठी लागू म्हणतात नियम क्रमांक आठशे पस्तीस मी प्रशंसाचे शब्द बोलले पाहिजे नवरा किंवा बायको It, जर तुम्ही मनापासून ते बोलू शकत नाही बोलू नका लाईफ इन यू पण हे तुमच्या जीवन जीवन होऊ द्या समथिंग गुड त्या भावामध्ये जर काही चांगले आहे तर मी त्याची प्रशंसा केली पाहिजे सच पीपल जीसस येशूने या माणसाच्या विश्वासाची प्रशंसा केली no, आता दुसरी वेळ जेव्हा येशू आश्चर्यचकित झाला मार्क रुच वर्तमान सहावा अध्याय

आणि पाचव्या वचनात आहे की त्यांनी कोणतेही महत्कृत्य त्याला तिकडे करता आले नाही त्यांनी फक्त काही लोकांवर हात ठेवून बरं केलं आणि सहाव्या वचनात आहे त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले ही दुसरी वेळ आहे जेव्हा येशूला आश्चर्य वाटले ओनली दोनच वेळेस येशू आश्चर्यचकित झाला जेव्हा त्यांनी विश्वास पाहिला

And And surprised he sees unbelief. तो तो अविश्वास आणि जेव्हा बघतो तेव्हा देखील देखील त्याला आश्चर्य वाटतं म्हणतो मी एवढे वर्ष जे काही केलं त्यानंतर तू विश्वास करू शकत नाही का मागे वळून तुझ्या जीवनाकडे बघ मी तुझ्यासाठी काय काय केलं आहे आजही तू माझ्यावर विश्वास करू शकत नाही मला तुझा अविश्वास बघून आश्चर्य वाटतं

आपण जेव्हा दुसऱ्या प्रशंसा किंवा आदर प्राप्त करू यू आपली इच्छा आहे की चर्च मध्ये लोकांनी आपल्याबद्दल चांगला विचार ठेवा oh, गुड आपल्या चर्चच्या पुढारीने आपल्याबद्दल चांगला विचार ठेवावा चांगलं मत ठेवा तुम्हाला कधीच विश्वास ठेवता येणार नाही दॅज अ क्लोज कनेक्शन बिटवीन सीकिंग ऑनर फ्रॉम मेन एन अनबिलिफ दे गो टू लोकांकडून प्रशंसा प्राप्त करणं आणि अविश्वास यामध्ये एक संबंध आहे ते एकत्र जात एक क्लोज कनेक्शन बिटवीन सीकिंग ओल्डली गॉड्स ग्लोरी अँड फे आणि फक्तच देवाच्या महिमेसाठी झटणं आणि विश्वास यामध्ये देखील संबंध आहे आणि तिकडे लिहिलंय आहे कॅन यू हॅव फेथ वन यू सीक ऑनर फ्रॉम आदर तुम्ही विश्वास ठेवता येणं कसं शक्य आहे जर तुम्ही लोकांकडनं आदर प्रशंसा प्राप्त करता यू डोंट सीक

उदार sermon, मी प्रचार करतो क्यों प्रचार करतो तुम्ही करता, लोकान ना माला प्रभावी उदाहरणार्थ आणि तिकडे उपस्थित लोकांना मला आहे अनेक प्रचारक असे असतात त्यांची इच्छा आहे लोकांचं माझ्या प्रचाराबद्दल काय मत आहे लिसन टू सो मेनी आणि म्हणून ते अनेक प्रचार ऐकतात आणि हुशार युक्ती सांगतात ज्याच्याने लोक प्रभावी होतील वॉट ॲक्च्युली ते खरं तर काय म्हणत आहेत ते आर स्टॅनिंग इन द ते पुलपीठमध्ये उभं राहून डाउन फोर ऑल द पी या सगळ्या लोकांसमोर ते वाकत आहेत सेंग हो माय गॉड्स आणि ते म्हणत आहेत तुम्ही जे माझे देव आहात प्लीज आय होप यू थिंक नाईसली ऑफ मी मी अपेक्षा करतो की तुम्ही माझ्याबद्दल चांगला विचार करता आय होप यू ऑल Appreciate my sermon. मी जो प्रचार केला त्याची तुम्ही प्रशंसा करता अशी मी अपेक्षा करतो कारण आहात माझ्याबद्दल जे मत आहे त्याची मी आराधना करतो तुम्ही एक मूर्तीपूजक आहात युआर नॉट बिफोर तुम्ही दगडाच्या मूर्ती समोर वाकत नाही तुम्ही लोकांसमोर वाकत आहात

Uh, you know, you जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्हाला लोकांना प्रभावी करायचं असतो आणि मी तुम्हाला सांगतो कसं सुटका केली लोकांच्या मतापासून स्वतंत्र होणं हे एक अद्भुत तारण आहे अद्भुत सुटका आहे या जगातील अनेक लोक राजकारण करणारे बिझनेस मध्ये प्रचारक लोक हे लोकांच्या मताला गुलाम आहेत या गोष्टींपासून तुमची सुटका झाली तर एक ते अद्भुत कारण आहे आणि देवाने माझी अशा प्रकारे सुटका दिली कारण मी बावीस वर्षांचा असताना प्रचार you know सुरू केलं फिफ्टी इयर्स अगो ते पन्नास वर्षांपूर्वी होत आणि मी विचार करायचो मी जे शिकवलं त्याने हे प्रभावी झाले अशी मी अपेक्षा करतो मी चिंताग्रस्त असायचो आणि मी काही हुशार गोष्टी बोलायचा प्रयत्न करायचो ज्याच्याने लोक प्रभावी होतील वन डे वर्ष आणि एक दिवस मी हे वचन वाचलं आयझाया चॅप्ट टू वर्ष ट्वेंटी टू दुसरा अध्याय त्याचा बावीसावं वचन फॉर मी ते माझ्यासाठी एक अद्भुत वचन ठरलं स्टॉप रिगार्डिंग मॅन उस ब्रेथ ऑफ लाईफ इस इन इस मनुष्याचे नावच घेऊ नका त्याचा श्वास त्याच्या नागपुडात आहे त्याला काय जमेस आहे देवाकडनं ते माझ्या हृदयासाठी एक वचन केअर माणसाची काळजी करू नको चिंता करू नको त्यांचा श्वास त्यांच्या नागपुड्यात आहे

मी त्याला श्वास दिला आहे म्हणूनच तो माणूस आजपर्यंत माती झाला नाही प्रभू म्हणतो मी जर तो श्वास काढून घेतला तर तो माणूस माती होईल आणि इकडे तो तेच म्हणत आहे आणि ते माझ्यासाठी मदत ठरले लॉर्ड प्रभू म्हंटलं आता तुझ्या समोर बसलेल्या लोकांबद्दल तू कल्पना कर की हे मातीचे ढीग आहेत ब्लॅक डस्ट ब्राऊन डस्ट येलो डस्ट व्हाईट डस्ट ऑलो काळी माती पांढरी माती पिवळी माती इकडे तिकडे पडलेली मातीचे हे वेगवेगळे ढीग आहेत आणि मी मी कल्पना करायचो जर किनारी उभा असलो तर आणि तिकडे दोनशे मातीचे ढीग आहेत आणि मी त्यांना प्रचार करत आहे मला त्यांच्या मताबद्दल फरक पडणार नाही माझी सुटका केली मग मी विश्वास करू शकलो तुम्ही एकमेकांकडनं प्र... जर प्रशंसा प्राप्त करता तर तुम्ही कसा विश्वास करू शकता विश्वासाद्वारे प्राप्त फक्तच तुमच्या पापांची क्षमा नाही पण आदामापासून आपल्याला जेवढी काही दुष्टपणा प्राप्त झालाय त्या सगळ्यांपासून आपली सुटका

आणि तो जो रोग आहे गर्वाचा तो आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला आहे त्यामुळे आपण लोकांकडनं आदर प्राप्त करायचा प्रयत्न करतो म्हणून आपण दुसऱ्यांची स्वतःची तुलना करत असतो म्हणून जर आपण एक वाद्य वाजवलं चांगलं गायलो तर आपल्याला लगेच गर्व येतो

कारण तिकडे जे पांढरे मातीचे ढग आहेत ढीग आहेत त्यांना त्यांना प्रभावी करायचं आहे आम्ही प्रभू साठी किती अद्भुत काम करत आहोत भारतात आणि तिकडून पैसा मिळवण्यासाठी तुम्ही कल्पना करू शकता का येशू असं करत होता Can you imagine Jesus sending reports to Rome and all that to की येशू रोम किंवा इतर देशामध्ये दे बातम्या पाठवत असे की बघा मी किती महान काम करत आहे प्रभूसाठी यू थिंक दिस पीपल आर क्रिश्चियन्स तुम्हाला वाटतं का हे लोक ख्रिस्ती आहेत दे आर लाइक दिस कोका कोला कंपनी सेंडिंग रिपोर्ट्स एंड ऑल दीस डिफरेंट कंपनी सेंडिंग रिपोर्ट्स ऑफ देयर वर्क ती कोका कोला कंपनी किंवा इतर कंपनी जसं बातम्या पाठवते हे त्या लोकांसारखं आहे दे आर फॉलोइंग द वेज ऑफ द वर्ल्ड ते जगाचे मार्ग वापरत आहेत अँड दे कॉल इट ख्रिश्चियन वर्क आणि ते त्याला त्या ख्रिस्ती त्या त्या काम म्हणतात इट इज नॉट ख्रिश्चियन वर्क इट इज 100% बॅबिलॉन हे ख्रिस्ती काम नाही हे 100% बाबेल आहे कारण ते येशूचं येशुने कधीच त्याच्या कामाच्या बातम्या पाठवल्या नाही त्याला पैसा नको होता आणि त्याला लोकांची प्रशंसा नव्हती पाहिजे त्याला फक्त हीच इच्छा होती की त्याच्या पित्याला माहीत असावं तो काय करत आहे लोकांचा आदर प्राप्त करून घेण्यापासून जर तुम्ही सुटका झाली नाही तर तुम्ही हे महान तारणाचा अनुभव करू शकत नाही मी जेव्हा तरुण व्यक्ती होतो प्रभूने हे मला शिकवलं तू जे करतोस त्याची बातमी कोणालाच सांगू नको 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 फोटो पाठवू पाठवू लोकांना पस्तीस वर्षांसाठी भारतात आपल्या जेवढ्या मंडळ पाळलं आहे देवाने त्यावेळेस मला हे चित्र दिलं you know,

तू जे काही माझ्यासाठी करतोस it, यू? जर आज तू ते प्रकाशासमोर दाखवलं तर सगळं जाईल आणि जेव्हा तू माझ्या समोर उभं राहशील तेव्हा ते चित्रच दिसणार नाही आणि म्हणून ते लपलेलं असू दे कोणालाही ते बघू देऊ नको एक दिवस प्रभू म्हणतो जेव्हा मी परत येईल मी ते फोटो दाखवेल आणि तू जे काही केलं ते मी लोकांना दाखवेल आणि त्याने माझी मदत केली माझं मन चित्रामध्ये विचार करत होते And it helps you good. जर त्याने तुमची मदत झाली चांगलं आहे पण आपलं तारण झालं पाहिजे आणि लोकांपासून आदर प्राप्त करण्यापासून आपली सुटका झालीच पाहिजे देव आपली मदत करू शकतो आपण प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या प्लीज हेल्प टू एक्सपिरियन्स द फुलनेस ऑफ युअर सॅल्वेशन तू जे आमच्यासाठी तारण उपलब्ध केलं आहे ते पूर्णपणे अनुभवण्यासाठी आमची मदत आम्ही येशूच्या नावात नम्रपणे मागतो म्हणून तू ऐक आमेन